आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भर पावसाळ्यात चिपरीमध्ये पाण्याचा तुटवडा, सुकाळमध्ये ग्रामपंचायतीने केला मानवनिर्मित दुष्काळ. सध्या पावसाचे दिवस आहेत, पाऊस दिवस रात्र दमदार कोसळत आहे. मात्र चिपरी ग्रामस्थांना पिण्याचं पाणी मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याकडे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे, त्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. नद्या दुथडी भरून वाहत असून पाणी पाणी म्हणण्याची वेळ चिपरी कळ्यांवर आली आहे. याला चिपरी ग्रामपंचायतचा भोगळ कारभार आणि बेजबाबदार कारभार असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे महिला वर्गांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या या कारभारावर संताप व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतने मानव निर्मित दुष्काळ निर्माण केला असल्याचा ग्रामस्थांतून आरोप होत आहे. ग्रामपंचायतीने पाणी गळती असल्याने पाणी पुरवठा खंडित केला असल्याचे सांगून तोंडावरची पाणी पुसण्याचं काम केलं आहे. आणि अशा परिस्थितीत प्रभाग 4 सदस्य प्रवीण देसाई हे देवदूतासारप्रमाणे धावून पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरने पाणी पुरवठा केला आहे. त्यामुळे चिपरी ग्रामस्थांनी देसाई यांचं आभार मानलं आहे. महानकारी न्यूज साठी चिपरीहून संदीप इंगळे.